Hello children, how are you and what about your study? I am bringing out a new video. In that, we are gonna learn one more use of fraction kit. Are you ready? Let's go. Let's learn. Add. See the example. 5 whole 1 by 2 plus 2 whole 3 by 4. This example can be solved using two methods. Yes. Now we use method 1. We know that 5 and 2 is the whole number. First we add 5 plus 2, then the fraction. Five plus two is equal to 7 plus 1/2 plus 3/4. As we can see, the denominators are different. Hence, we have to equate them. That is, make them same in order to add them. So, make equal fraction. We multiply 1/2. See the method in the last video. 7 plus 2 multiply by 1 is 2, and 2 multiply is 4 plus 3 plus 4. Then 7 plus 3 plus 2 plus 3 upon 4. Then 7 plus 2 plus 3 is equal to 5 upon 4. Then we know that 7 plus 5 upon 4. Here is a 4 is whole, and then in that we know that 5 upon 4 means 1/4 plus 1/4 plus 1/4. 1/4, 5 times is equal to 4/5. So here is another whole, one whole. So we say that 1 whole 1/4. So 7 and the 1 is the whole number. So it is 7 plus 1 is 8. 8 whole 1/4, and this is the answer of our example. 5 whole 1/2 plus 2 whole 3/4. आता हेच उदाहरण आपण दुसऱ्या पण पद्धतीने करू शकतो. आता आपण दुसरी पद्धत बघूया. आता दुसऱ्या पद्धतीत कसं करता येईल बघा. आता 5 गुणेला 2 अधिक 1 अपॉन 2 प्लस 2 मल्टीप्लाय 4 प्लस 3 अपॉन 4. इथे काय केलंय आपण? इथे आपण काय केलंय की मिक्स फ्रॅक्शनला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित केलं. हा मिक्स फ्रॅक्शन होता. म्हणजे आपण काय करतो, 5 × 2 + 1, 2 × 4 × 2 + 3, त्याप्रमाणे आपण याची रचना करून घेतली आहे, मांडणी करून घेतलेली आहे. आता काय करायचं, 5 × 2 किती होतील, 10 + 1/2, आणि 2 × 4 किती होतील, 8 + 3/4. चला आता आपण याची ऍडिशन करूया. 10 + 1 = 11/2, 8 + 3 = 11/4.
आता काय झालंय, आता इथे परत डिनोमिनेटर आपल्याला सारखा करून घ्यावा लागेल, सेम करून घ्यावा लागेल, इक्वल करून घ्यावा लागेल. त्यासाठी आपण काय करतो, सारख्या संख्येने न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला गुणतो. म्हणजे आपल्याला 11 2 ने गुणावं लागेल आणि 2 या डिनोमिनेटरला सुद्धा 2 नेच गुणावं लागेल. म्हणजे आपल्याला दोन्ही डिनोमिनेटर इक्वल होतील. 11 × 2 = 20 अँड 2 × 2 = 4 प्लस 11/4. मग आता याचं उत्तर काय होईल, इकडे घेऊया आपण. 22 + 11/4 33/4. आता 33 चे 4 चे किती तुकडे बसतील 33 मध्ये, पूर्ण तुकडे किती बसतील, तर आपण एक काम करूया, याला आपण भाग देऊया. भाग दिल्यावर आपल्याला लक्षात येईल की 33 मध्ये 4 चे पूर्ण किती आहेत. बघा तर 33/4 जर आपण याचा भागाकार केला तर उत्तर काय येणार, 4 × 8 = 32 33 − 32 = 1 आणि मग आपण इथे लिहिणार 8 whole 1/4. आणि आपण बघितलं की आपल्या पहिल्या पण मेथडने जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर आपलं हेच उत्तर आलं होतं, 8 whole and 1/4. आणि आता आपण दुसऱ्या पण मेथडने उत्तर काढलं तर आपलं सेम उत्तर आलेलं आहे, 8 whole and 1/4. आतापर्यंत आपण ऍडिशन बघितली, मिक्स फ्रॅक्शनची ऍडिशन बघितली. आता आपण मिक्स फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन बघूया की कशा प्रकारे आपल्याला मिक्स फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन करता येईल. आता एक्झाम्पल काय आहे, 3 whole 2/5 − 2 whole 1/7. आता याच्या पण सोडवायच्या मेथड दोन आहेत, आपण हे पहिल्या मेथडनी सॉल्व्ह करूया. तर पहिली मेथड काय आहे समजून घेऊया. 3 whole 2/5 − 2 whole 1/7. आता सुरुवातीला जसं आपण केलं होतं तर होलची बेरीज केली होती, इथे होलची आपण सबट्रॅक्शन करून घेऊया आणि प्लस 2/2/5 − 1/7. बघा आता इथे आपलं काय उत्तर आलं. आता इथे आपण प्लस का घेतलं, कारण हे याच्या सोबतीला आहे, हे याचे 3 हा पूर्ण जरी असला तरी सोबतीला फ्रॅक्शन आहे, मिळून आहे, आणि हा पण मिळून फ्रॅक्शन आहे, म्हणून आपण इथे प्लसचं चिन्ह घेतलंय. आता 3 मधून 2 गेले तर किती राहणार, 1. आणि इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, हे इक्वल नसल्यामुळे यांना इक्वल करून घ्यावं लागणार आहे. आता हे इक्वल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की याला यांनी आणि याला यांनी गुणावं लागेल दोन्ही याला. तर आपण करूया, 2 × 7 − 5 × 7 − 1 × 5 = 7 − 5. बघा आता याचे आन्सर काय होते हे बघूया आपण. 1 + 2 × 7 = 14 अँड 5 × 7 = 35 − 5/35. ओके, आता हे दोन्ही इक्वल झालेले आहे. आता मात्र आपण याची सबट्रॅक्शन करू शकतो. आता याचं आन्सर येणार 9 − 9/35. म्हणजेच आपल्या ह्या पूर्ण एक्झाम्पलच उत्तर आलेलं आहे 1 whole 9/35. ही झाली आपली एक मेथड पूर्ण. आता आपण परत हेच उदाहरण दुसऱ्या पण मेथडनी बघूया. आपण तेच उदाहरण, आता तीच सबट्रॅक्शन, तेच उदाहरण दुसऱ्या मेथडनी सॉल्व्ह करू.
जस अपन एडिशन सेम दुसरी मेथड वापरली होती तशीच आपण इथे सबट्रैक्शन पण वापरतोय। आता तुम्ही लक्षात घ्या की ऐसे आंसर काय येणार, 3 × 5 + 2, बघा 3 × 5 + 2 इज इक्वल टू 5 मायनस बघा 7 × 2 + 1/7। इथे तुम्ही 5 × 3 लिहा किंवा 3 × 5 लिहा तरी चालेल। आता याचे आंसर काय येणार बघा, 3 × 5 = 15 + 2 = 17/5 - 70 × 2 = 14 + 1 = 15/7। परत आता आपल्याला इथे इक्वल करावं लागणार आहे कारण इथे अनइक्वल आहेत, सेम नाही आहेत, याचे जे छेद आहे ते सेम नसल्यामुळे हे आपल्याला सेम करून घ्यायचे आहे। परत आपण काय करणार आहोत की अंशाला आणि छेदाला, डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला दोघांनाही सारख्या संख्येने गुणणार आहोत, म्हणजे या दोघांना 7 आणि या दोघांना 5 7 × 5। आता याचं आन्सर येतं 190, 70 × 7 आणि 5 × 7 = 35 आणि याचं आन्सर येतं 75/35। आता जर आपण याचं आन्सर काढलं तर याचं आन्सर येतं 44/35, म्हणजेच 35 पूर्ण आहे 44 मध्ये, 35 पूर्ण आहे म्हणजे 1 पूर्ण आहे आणि उरलेले 9 आणि अपॉन 35, म्हणजे याचं सुद्धा आन्सर पहिल्या मेथडने आपण काढलं तेव्हा सुद्धा आन्सर 1 whole 9/35 आलं होतं आणि दुसऱ्या मेथडने सुद्धा आन्सर काढलं तर तेच उत्तर आलं 1 upon 1 whole 9/35। किती सोप्या पद्धती आहेत दोन्ही पण। सॉल्व वर्ड प्रॉब्लेम। सुयेश बॉट 2 whole 1 upon 2 kg ऑफ शुगर अँड आशिष बॉट 3 whole 1 upon 2 kg। हाउ मच शुगर डीड दे बाय टुगेदर? इफ शुगर कॉस्ट 32 rupees per kg, हाउ मच डीड दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉट? सो वी सी दॅट। चल तर आता आपण बघूया हे कशा प्रकारे सोडवायचं। बघा सुयेशने किती आणली आहे साखर, शुगर किती आणली आहे आणि आशिषने किती घेतली विकत घेतली आहे 3 whole 1 upon 2 kg। आता हे या दोघांनी घेतली आहे, आता आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला आहे की दोघांची मिळून किती झाली। चला तर मग आता किती झाली म्हणजे आपल्याला याची बेरीज करावी लागेल, ऍडिशन करावं लागेल। आता आपण आताच आपण मेथड बघितल्या दोन कशा प्रकारे आपल्याला ऍडिशन करता येतं मिक्स फ्रॅक्शनची, म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकाची आपण बेरीज कशी करायची। बघा एकदम सोपं आहे, आता यामधलं 2 आणि 3 हे दोन होल नंबर आहेत, नंतर 1/2 आणि 1/2 हे दोन फ्रॅक्शन। आता या दोन होल नंबरची ऍडिशन केली तर ती 5 येणार आणि या दोघांचं सेम इक्वल असल्यामुळे डिनॉमिनेटर आपल्याला डायरेक्टच त्याची ऍडिशन करता येणार। आता 2/2 म्हणजे ही काय झाला, हा 1 पूर्ण झाला, 1 whole झाला हा, त्यामुळे त्याला सुद्धा आपण 1 whole लिहू शकतो, म्हणजे आपलं आन्सर आलंय 6, म्हणजे त्या दोघांनी मिळून 6 kg शुगर विकत घेतली। आता त्यांनी पुढे काय म्हटलं की इफ शुगर कॉस्ट 32 rupees per kg, म्हणजे एका केजीला जर आपल्याला 32 rupees द्यावे लागत असतील तर मग आपल्याला 6 kg किती रुपये द्यावे लागतील। बघूया त्या दोघांनी किती रुपये दिले, म्हणजे आपल्याला करावं लागेल 6 × 32 आणि त्याचं आन्सर येतं किती आन्सर येणार सांगा मला त्याच, 192 rupees स्पेंड ऑन द शुगर दे बॉट। त्यांनी दोघांनी मिळून 6 kg शुगर आणली आणि त्यासाठी त्यांनी 192 rupees खर्च केलेले आहेत। इतकं आणि इतकं सोपं हे शाब्दिक उदाहरण आहे।